वेलकम बॅक टू विनया भटक्या. आज आपण निघालेलो आहे तीर्थन व्हॅली, जे हिमाचल प्रदेशमध्ये आहे. बरेच दिवस तीर्थन व्हॅलीला जायचं चाललं होतं, पण कोण टूर कुठची टूर कंपनी तिथे नेते टूर नेते हे माहीत नव्हतं. तशातच आम्हाला कॉन्टॅक्ट मिळाला तो मकरंद साहेब जोशी यांचा, आणि त्यांनी सांगितलं की त्यांची स्वतःची विहंग ट्रॅव्हल्स ही ठाण्यामध्ये टूर कंपनी आहे, आणि ते ह्या एप्रिल एंडला तीर्थन व्हॅलीला जाणार आहेत. मग काय ठरलं की आता तीर्थन व्हॅलीचं जाण्याचं कन्फर्म केलं, आणि त्यांच्याकडेच ठाणे टू मुंबई टू चंदीगड हे विमानाकरता पैसे पण भरले. असं करत आम्ही आलो आहे आता हे मुंबईच्या इंटरनॅशनल एअरपोर्टला, आणि इथून निघणार आहे डोमेस्टिक फ्लाईट घेऊन ते चंदीगड करता. मुंबई एअरपोर्ट कधीही तुम्ही या सकाळी या दुपारी या किंवा रात्री या हे नेहमीच भरलेलं असतो, आणि मुंबई एअरपोर्टला येणं हे खरंच एक मजेदार गोष्ट असते. इथे डोमेस्टिकला चेकिंग सिक्युरिटी केल्यानंतर आपण गेटच्या इथे जाण्याकरता निघालेलो आहे, आणि बघा किती सुंदर, किती वेळा इथे जरी आलं तरी नेहमीच इथे येण्याचा आनंद काहीतरी निराळाच असतो. असं करत आम्ही साडेचारच्या फ्लाईटनी इंडिगोच्या फ्लाईटनी चंदीगडला संध्याकाळी 7 वाजता पोहोचणार होतो, आणि विहंग ट्रॅव्हल्स यांनी जे आमचं बुकिंग करून दिलं होतं. आमच्या टूरमध्ये 10 लोकं होती, आणि 12-सीटर बसनी चंदीगडवरनं आम्ही पुढे प्रवास करणार होतो. सगळेजण इथे एअरपोर्टला भेटणार होते, आणि नंतर मग चंदीगडच्या एअरपोर्टला आम्ही सगळेजण भेटणार होतो. मुंबई एअरपोर्टवरनं टेक ऑफ घेतला. मुंबई एअरपोर्टवर आल्यानंतर फोटोग्राफी करायचा मोह काही आवरत नाही, कारण एअरपोर्ट हे नेहमीच सर्वांच्या आवडतीचं हे ठिकाण असतं, आणि आजूबाजूला जर विमानं असतील तर फोटो घेण्याचा मोह काय आवरत नाही. आणि त्याचप्रकारे हे आमचं विमान आहे हे आम्हाला घेऊन जाणार होतं चंदीगडला. काय सुंदर असं आपलं मुंबईचं हे एअरपोर्ट आहे. शेवटी विमान 4:30 वाजता बरोबर डॉटला निघालं, आणि विमानाने टेक ऑफ घेतला. ते विमानामध्ये अनाउन्समेंट पण झाली की ओवरऑल वेदर मुंबई टू चंदीगड ही व्यवस्थित आहे, पण थोडंसं बॅड वेदर आपल्याला लागू शकते. ते थोडा वेळच असणार आहे, जेव्हा आपण चंदीगडच्या आसपास जाऊ तेव्हा वेदर थोडीशी खराब असू शकेल. त्याप्रमाणे निघालो, टेक ऑफ घेतला, आणि मग नेहमीप्रमाणे विमानातनं मुंबईचं दृश्य हे कॅप्चर करायला मला नेहमीच आवडतं. टेक ऑफ घेताना सुद्धा जो स्पीड असतो तो सुद्धा एक नेहमीच विमानातनं खिडकीमधनं त्याचं शूटिंग घ्यायचं हे माझं आवडीचं काम असतं. त्याचप्रमाणे इथून हे निघालो आहे, आणि आता जो जस्ट इथे टेक ऑफ झालेला आहे, आणि खाली जो दिसतं आहे हे आपलं मुंबई. सो बाय बाय मुंबई. आणि इथून आपला साधारण 2 तासाचा प्रवास आहे, साधारण 1400 किलोमीटर मुंबई टू चंदीगड हा प्रवास होणार होता. त्याच्याकरता साधारण 2 तास असं वेळ लागणार होता, आणि दिसते हे मुंबईची जुहू चौपाटी. छान असं वेदर होती, खूप गरम पण होतं मुंबईला. आणि इथून बरोबर 6:50 किंवा 7:00 आम्ही चंदीगडला पोहोचणार होतो. हे वॉटरेस टर्ब्युलन्स लागलं, आणि मोठमोठे असे तुम्ही बघताय क्लाउड्स, बघा अशा क्लाउड्समधनं आमचं विमान हे चंदीगडच्या कडे चाललं होतं. सुंदर असं हे दृश्य होतं, आणि थोडेसे ब्लॅक क्लाउड्स होते, आणि हे टर्ब्युलन्स हे वैमानिकांनी
अगोदर सांगितलं होतं की चंदीगडच्या आसपास आपल्याला थोडीशी वेदर खराब लागेल, त्याप्रमाणे वेदर थोडीशी खराब होती, पण तशी काय फार काळजी करण्याचे कारण नव्हतं. आणि मग असते असते चंदीगडच्या जवळ आम्ही पोचलो आणि हे दिसतंय हे आता चंदीगड विमानातून दिसायला लागलं होतं. प्रवास तर अतिशय सुरेख होता. आणि हे बघा, सनसेटच्या वेळी घेतलेलं हे विमानातनं फोटोग्राफी आहे, व्हिडिओग्राफी घेतलेली आहे. काय सुंदर दिसत होतं. आणि असं करत आता आम्ही थोड्याच वेळात चंदीगडला उतरणार होतो. चंदीगड शहरसुद्धा भारतातलं एक सुंदर असं शहर आहे आणि वरूनसुद्धा विमानातनं बघतानासुद्धा त्याची जाणीव होत होती. काय सुरेख असं शहर आहे. नेहमीप्रमाणेच मोठ्या शहरांसारखेच इथेसुद्धा खूप मोठ्या वस्ती खूपच आहे, पण मुंबईसारखे मोठमोठे टॉवर्स काय इथे दिसत नाहीत. छान असं चंदीगड हे वरनं विमानातून बघताना मजा येत होती. आणि आता थोड्याच वेळात आम्ही चंदीगडला लँड होणार होतो. चंदीगड विमानतळ लँडिंगचं व्हिडिओग्राफीचं परवानगी नाही आहे, कारण हे आपलं एअरफोर्सचं विमानतळ आहे, त्यामुळे प्रिकॉशनरी मेजर म्हणून पायलटनी सांगितलं होतं की फोटोग्राफी नॉट अलाउड. असं करत चंदीगडला आम्ही पोचलो आणि आता सगळे थांबलो ते आपले सामान कलेक्ट करण्याकरता. या इथेच चंदीगडला एअरपोर्टला एक आम्हाला बघायला मिळालं, ती अरायवल हॉलच्या इथे एक गाडी लागली होती आणि त्या गाडीवर तिथे आपल्याकडे जी मिळणारी भेळ किंवा रगडा पॅटीस, पाणीपुरी असे तिथे ते तिथेच बेळच्या बाजूला त्या गाडीवर मिळत होतं. ते आम्ही घेतलं आणि आमचं ह्या हॉटेलला संध्याकाळी 7:30-8 सुमारास पोचलो. छान असं हे हॉटेल होतं. विमानतळापासून साधारण एक पाऊण तास अंतरावर हे हॉटेल होतं. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही आमच्या टेम्पो ट्रॅव्हलरनी आम्ही पुढे निघालो ते तीर्थन व्हॅली करता. आता तीर्थन व्हॅली म्हटल्यानंतर लोकांना आणि आम्हालासुद्धा थोडीशी उत्सुकता होती, हे तीर्थन व्हॅली म्हणजे आहे काय. तर जेव्हा थोडासा अभ्यास केल्यानंतर कळलं की मुंबई टू चंदीगड टू मनाली रोडवर आपल्याला मंडीच्या नंतर तीर्थन व्हॅली हे मंडीमध्ये पडतं. मंडीनंतर एक आऊट नावाचा नवीन टनेल केलेला आहे आणि त्या टनेल संपल्यानंतर आपल्याला चंदीगड मनालीचा जो हायवे आहे तो सोडून लेफ्ट साईडला वळायला लागतं आणि मग तिथून आपल्याला जे मिळतं हे दृश्य. चंदीगड मनालीच्या रोडवर तर सुरेख असं हे व्ह्यूज आहेत. बाजूला चालले ही बियास रिवर आहे आणि कंटिन्युअस बियास रिवर चंदीगड टू मनाली या हायवेवर आपल्याला दिसत असते. तर बऱ्याच वेळा आम्ही फोटोग्राफी करण्याकरतासुद्धा थांबलो आणि नंतर मग टनेल आल्यानंतर आपल्याला लागणार होतं ते बंजार. आता हे थोडंसं जातानाचं घेतलेले व्हिडिओ आहेत, कारण बऱ्याच वेळात व्हिडिओ आपल्याला नेहमीच घ्यायला आवडतो, कारण हा प्रवासच इतका सुंदर आहे मनालीपर्यंतचा की तुम्हाला आजूबाजूला जे दिसतं आहे सिनरी, डोंगर, हिरवगार झाडी आहेत, नंतर बाजूला नदी पण चालू आहे. असं करत आम्ही मंडीला पोचलो आणि मंडीला आमच्या लोकांना जे बसमधनं दिसलं हा एक जिलेबीवाला. हिमाचलची जिलेबी खाण्याचा मोह सगळ्यांनाच होता, आवडता आला नाही. आणि आम्ही इथे थोडीशी भजी, जिलेबी, सामोसा असं जे काय ठेवलं होतं त्याचे ते ट्राय केलं. सुरेख अशी ही जिलेबी होती. बघा काय रस्त्यावरच होती,
मेन रोडवर जिलबीवाला बसला होता आणि मी गरमागरम जिलबी, थोडंसं हवा पण थोडीशी थंडी होतं, पण तसं काय जास्त थंडी म्हणता येणार नाही, कारण मंडीला काय फार अशी थंडी नसते, ते थोडंसं गरम साईडलाच असतं. आणि जिलबी खाऊन झाल्यानंतर मग आम्ही पुढे निघालो. आता आम्हाला जायचं होतं पहिलं ते बंजार म्हणून एक टाऊन आहे कुलू डिस्ट्रिक्टमध्येच, सर्वात मोठं असं ते बंजार असं टाऊन आहे, आणि तिथे सगळे डिस्ट्रिक्ट लेवलची तीर्थन व्हॅलीमधली कामं होतात. आता तीर्थन व्हॅली का म्हणतात, कारण तिथून तीर्थन रिव्हर ही वाहते आणि त्यामुळे त्या ती त्या व्हॅलीला तीर्थन व्हॅली असं म्हटलं जातं. मध्ये जाताना थोडासा चहा पण पिण्याची उक्की आली आणि त्यामुळे एक 5-10 मिनिटाचा हा ब्रेक घेतला. बाजूला दिसते ती आमची गाडी होती आणि मग प्रवास परत सुरू झाला. काय सुंदर असे सिनरी प्रत्येक वेळी तुमच्या उजव्या साईडला डाव्या साईडला आलटून पालटून येत असते आणि मग फोटो काढायचे सगळ्यांनाच पोहो काय आवरत नव्हता. काय सुरेख असा प्रवास होता बघा. झाडं पण बघा, हीच फुलं लागलेली होती. असं करत आम्ही तीर्थन व्हॅलीच्या दिशेने परत निघालो. हे जे दिसतंय हे डॅम बांधलेलं आहे बिहार सतलज नदीवर, हायड्रो पॉवर इथून निर्माण होते. आणि असे तुम्हाला हे बरेचसे पूल लागतील तुम्ही नद्या क्रॉस करत. एकदा तुमच्या उजव्या साईडला असेल, एकदा डाव्या साईडला असेल, असं करत तुम्ही प्रवास चालू ठेवता. सुंदर असा हा प्रवास आहे. बरेच लोकांनी कुलू मनालीला सुद्धा प्रवास केला असेल, पण तीर्थन व्हॅली ही जरा थोडं ऑफबीट डेस्टिनेशन आहे. फार लोकांना तीर्थन व्हॅलीबद्दल माहीत नव्हतं आणि आम्हालासुद्धा तिथे जायची इच्छा होती, पण कसं जायचं हे माहीत नव्हतं. त्यामुळे विहांग ट्रॅव्हल्सनी च्यामुळे आम्ही तीर्थन व्हॅलीला पोचू शकतो शकलो. विहांग ट्रॅव्हल्सचा कॉन्टॅक्ट नंबर मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी देईलच. तुम्हाला जरी कुठे ऑफबीट डेस्टिनेशनचं प्रवास करायचं असेल तर ठाण्यामध्ये हे विहांग ट्रॅव्हल्स हे असेच ऑफबीट डेस्टिनेशन्स करता टूर्स घेऊन जातात. त्यांच्या टूर्स पण असे 10-12 जणांचे असतात, त्यामुळे कॉम्पॅक्ट अशी टूर असते आणि प्रत्येक कस्टमरवर चांगलं लक्ष दिलं जातं. आता आपण आलेलो आहे ते आऊटचा टनेल पास करून तीर्थन व्हॅलीच्या रोडवर. तुम्हाला तिथे पहिलं जे लागतं हे बाली चौक म्हणून असं एक गाव आहे ते लागतं, आणि त्याच्यानंतर आपण जाणार आहोत पुढे ते बंजार शहराकडे. तीर्थन व्हॅली ही पुढे जाऊन बियास रिव्हरला मिळते. तसंच बियास रिव्हरची तीर्थन रिव्हर ही उपनदीसुद्धा म्हणता येईल. आपण चाललो आहे ते जीबीला, आणि तीर्थन व्हॅली आणि जीबी व्हॅली ह्या दोन्हीच्या काठावर जे आहे एंडच्या इथे आहे हे बंजार टाऊन आहे. त्यामुळे तुम्हाला जर तीर्थन व्हॅलीला जायचं असेल तर बंजार गावामधनं शहरामधनं तुम्हाला एक डावीकडे फाटा जातो, तो तीर्थन व्हॅली आणि ग्रेट हिमालयन नॅशनल इन्स्टिट्यूट म्हणता येईल तिकडे तुम्हाला जाता येतं. आणि तोच रोड तुम्ही जर पुढे घेऊन गेले तर तुम्हाला जीबी व्हॅलीमध्ये जाता येतं. जीबी हे एक दुसरं एक सुंदर असं व्हिलेज आहे जिथे आमचा मुक्काम होणार होता. आता किती दिवसाची टूर करायची हे तुमच्यावर आहे. जीबी व्हॅलीमध्ये तुम्ही जर गेलात हे असं तुम्हाला दिसेल तर 4-5 दिवस तरी जीबी व्हॅलीमध्ये तुम्ही राहा, आणि नंतर
तुम्ही परत बंजारला येऊन तीर्थन व्हॅली करता तिथे जाऊन 2 दिवस राहू शकता. तिथे जाऊन ग्रेट हिमालयन नॅशनल जे आपलं ऑर्गनायझेशन आहे जे हिमालयामध्ये ट्रेकसुद्धा तीर्थन व्हॅलीमध्ये ऑर्गनाईज करतं, तर ते तिथेसुद्धा तुम्ही जाऊ शकता. पण आमचा प्लॅन फक्त जी बी व्हॅलीमध्ये आणि जी बी विलेजमध्ये राहायचा होता. आणि तिथून पुढे आम्ही 2 ट्रेक करणार होतो, ते तुम्हाला पुढच्या भागात मी तुम्हाला ते ट्रेक दाखवेल. एक लेकचा ट्रेक होता आणि एक उंचावर फोर्टला आम्ही जाणार होतो. आणि जे काय लोकल साईटसीईंग होतं ते पण बघणार आहे. असं करत पीस आऊट हे आमचं मूनस्टोन म्हणून जे आमचं गेस्ट हाऊस होतं किंवा हॉटेल आहे तिकडे आम्ही पोचलो. या पर्टिक्युलर रिझॉर्टमध्ये बेसिकली त्यांनी डोम, टेंट आणि असा गेस्ट रूमसारखं केलेले आहेत. रस्त्यावरनं तुम्हाला हे दिसते, खाली तर बघितलं तर हे त्यांचं हे डोम्स आहेत. आणि ह्या डोममध्ये ते राहण्याकरता व्यवस्था आहे. हे डोममधलं आतमधलं दिसते. ह्या डोमवर इथे बाहेर बघण्याकरता, बसण्याकरता, चहा पिण्याकरता तुम्ही बसू शकता. आणि समोर तुम्हाला दिसते हे जी बी. तिथे उतरण्याकरता असा थोडासा रस्ता आहे, कारण ही तुम्ही कुठच्याही हिमाचलच्या गावामध्ये राहायला गेला तर तुम्हाला काय डायरेक्ट तिथे लिफ्ट मिळणार नाही. तुम्हाला थोडंसं वरखाली चढायलाच लागतं, कारण ही सगळी जी रिझॉर्ट आहेत ही डोंगरात बसलेली रिझॉर्ट आहेत. पण सामान घेण्याकरता त्यांची जी स्टाफ आहे तो आपल्याला खूपच हेल्प करतो. आणि त्यांच्या जे लोकल्स जे स्टाफ आहेत त्यांच्याकरता हे दर चढणं आणि उतरणं हे फार काही त्यांच्याकरता एफर्ट्स नसतात. ते अगदी सहज तुमचे सामान खाली वर करू शकतात. असंच आमचं हे डोंगरावर बसलेलं रिझॉर्ट होतं. आम्ही टेंटमध्ये यावेळी राहणार होतो. माझा तर टेंटमध्ये राहण्याचा अनुभव हा पहिल्यांदाच होता. तसं पूर्वी ट्रेक केले होते, पण ते फार पूर्वी केले होते. तर ट्रेकमधला ट्रेनमधला राहण्याचा अनुभवसुद्धा हा अतिशय मस्त असा हा अनुभव होणार होता. त्यांनी आमचे सामान घेऊन प्रत्येकाला आम्हाला रूम्स अलॉट केला आणि त्याप्रमाणे आम्ही आमच्या टेंटमध्ये गेलो. हे जे दिसते हे डोम आहे. छान बनलेली आहे, रिझॉर्ट आहे. थोडंसं सिनियर सिटीजन करता सतत वरती खाली करणं जरा थोडंसं त्रासदायक होऊ शकतं, पण मेंटली प्रिपेअर होऊनच आपण हिमाचलला जायचं असतं. कारण तिकडे तुम्हाला चांगली पण हॉटेल मिळू शकतील, पण त्यात असा अनुभव घेणं असेल ऑफबीट डेस्टिनेशनचा तर ह्या गोष्टीकरता सुद्धा तयारी ठेवली पाहिजे. तर असं हे मेन रस्त्यापासून पाऊल वाटवरनं 1-4-5 मिनटं चालल्यानंतर आपण आपल्या टेंटच्या कडे जातो. थोडंसं त्रासदायक आहे सिनियर सिटीजनना, पण 2-4 दिवस राहिल्यानंतर त्याची सवय होऊन जाते. हे बघा, अशी पाऊल वाट आहे. फक्त प्रॉब्लेम एवढाच होतो, जर पाऊस पडला तर हे थोडंसं स्लिपरी होतं आणि त्यामुळे थोडंसं केअरफुल राहणं हे जरुरीचं असतं. हे बघा, ही पाऊल वाट आहे आणि याच्यावरनं तुम्ही खाली उतरू शकता त्यांच्या रिझॉर्टकडे. आणि हा वरती दिसतो आहे हा रस्ता आहे. इथे तुम्हाला तुमची गाडी सामान उतरवते. गाडी पार्किंग करायलासुद्धा ह्या रिझॉर्टला जागा नव्हती, त्यामुळे आमचा ड्रायव्हर तो पण हिमाचलीच होता, त्यामुळे तोसुद्धा त्याची गाडी थोडीशी जवळ 1 किलोमीटरवर घेऊन तिथे पार्क रात्री करणार होता. हे बघा, त्यांच्या इथे पण हे मस्त हे 2 कुत्रे उतरे. आणि असं करत आम्ही आमच्या टेंटमध्ये पोचलो. हे जे दिसते हे आतमधलं टेंट
टेंटमधलं म्हणजे एक व्यवस्थित अशी ही रूमच आहे, फक्त टेंट त्याला म्हणतो आपण। हे बघा काय छान असे हे बेडरूम आहे, थोडीशी कॉम्पॅक्ट अशी हे टेंट आहे आणि तिथे ठेवण्याकरता हे बॅगा ठेवण्याकरता थोडा थोडीशी जागा आहे। नंतर हे दिसतंय हे हीटर आहे, कारण जीबीचं टेम्परेचर हे 0 ते 5 डिग्री असंच होतं आम्ही जोपर्यंत राहत होतो तोपर्यंत। नंतर हा दिला आहे, हा बॉयलर आहे, कडक पाणी याच्यातनं मिळतं, गरम गरम पाणी। आणि इथे टेंट करता असं काही कडीबिडी नव्हती, ही झीपनी तुमचं आत्मनं तुम्ही झीप लावली कल ते सेफ असं होतं। बाहेर बसण्याकरता बाल्कनी आहे आणि बाल्कनीमधनं समोर दिसते हे जीबी शहर, जीबीचं विलेज आहे। सुरेख असा व्ह्यू होता टेंटमधनं। हे बघा असे 3 टेंट होते, प्रत्येक टेंटला बाहेर बसण्याकरता जागा होती आणि आमच्या टेंटमधनं हे दिसणारे डोम होते। इथे आमची दुसरी मंडळी राहत होती, ह्या साईडला दिसते हे त्यांचं किचन होतं। सुरेख असं हे रिसॉर्ट होतं, फक्त पहिलं सांगितल्याप्रमाणे जरा खाली वर करण्याकरता तुम्हाला एनर्जी आणि मेंटली प्रिपेअर राहायला पाहिजे होतं, कारण हिमालयामध्ये तुम्ही जर अशा रिसॉर्टमध्ये राहणार असाल तर तिथे काय तुम्हाला लिफ्ट मिळणार नाही। हे माउंटनमधली घरं ही नेहमी अशीच असतात, पार्किंगलासुद्धा जागा फार नसते। काय सुंदर असं हे जीबी गाव दिसत होतं आमच्या टेंटमधनं। आणि आतमध्ये दिलेलं हीटरसुद्धा काय मस्त होतं, फक्त एकच आहे की इथे जरा पॉवरचा प्रॉब्लेम असतो, त्यामुळे कधी पॉवर येते कधी जाते, त्याप्रमाणे तुमचं हीटर आणि गिझर हे चालू बंद होत असतं। अशा हवेमध्ये आम्ही राहत होतो तेव्हा टेम्परेचर साधारण 3-4 दिवस 0 ते 5 डिग्री टेम्परेचर होतं। 2 दिवस पाऊस आणि 2 दिवस सनी असं आम्हाला मिळालं। हे आमच्या दिसतेमोर दिसते इथे हे जेवणाची व्यवस्था केली होती, सर्वजण तिथे जेवायला जमत होते। आणि वरती तुम्ही दिसताय ते माउंटनवर हे दुसरी गेस्ट हाऊस आहे, गेस्ट हाऊस आहेत। ग्रीनरी बघा काय सुरेख अशी ग्रीनरी होती, त्यामुळे ह्या रिझॉर्टला व्ह्यू अतिशय सुंदर असा व्ह्यू आहे। आणि ही सगळे टेंट आहे, हे बघा हे दुसरी रिझॉर्टचं घर आहे ते। आणि असे तुम्हाला इथून दररोज जेवण्याकरता जायला लागतं। रात्रीचं कॅम्प फायर केलं होतं, दुपारी आम्ही जेव्हा पोचलो तेव्हा मस्त पाऊस झाला होता, त्यामुळे संध्याकाळी थंडी मस्त पडली होती आणि मग केला तो कॅम्प फायर। नंतर रात्रीचं जेवण पण अतिशय सुरेख असं जेवण होतं, चिकन मसाला असं केला होता, रोटी होतं, पनीर होतं गरमागरम पती। आणि त्याच तिथे जेवणाचे ते IPL चे मॅचसुद्धा बघण्याकरता ठेवल्या होत्या, बघण्याची प्रोजेक्टवर व्यवस्था केली होती। मस्त ताव मारला चिकनवर, कारण भूक तर जबरदस्त लागली होती, हवा पण एकदम थंडगार होती। आणि दुसऱ्या दिवशी मामाला निघायचं होतं ते ट्रेक करता, त्याच्या तुम्हाला मी पुढच्या भागात नक्कीच दाखवील तो ट्रेक कसा आणि आम्ही कशा प्रकारे तो ट्रेक कंप्लीट केला। तर आता हा पहिला दिवसाचा व्हिडिओ होता। तुम्हाला काही माहिती पाहिजे असेल तर मी तुमच्याकरता विहांग ट्रॅव्हल्सचा नंबरसुद्धा देत आहे, तुम्ही मकरंद जोशी साहेबांना कॉन्टॅक्ट करून त्यांची पुढची टूर कधी आहे हे पण विचारू शकता। तर असा होता आमचा हा पहिला दिवस, हे संध्याकाळचं जीबी आमच्या रूममध्ये दिसणारं जीबी गाव आहे, मस्त असं हे गाव आहे। तर थँक्स फॉर वॉचिंग हा पहिला 2 दिवसाचं। आता आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि माझा चॅनल सबस्क्राईब करा, लाईकसुद्धा करायला विसरू नका।
तर आता घेऊन येऊ पुढच्या व्हिडिओ, तोपर्यंत बाय.